संगीत, नाटक, वक्तृत्व, चित्रपट, वादन अशा अनेक ललित कलांमध्ये रमणाऱ्या पुलंना विद्यार्थी दशेतच व्यंगचित्र काढण्याचा छंद लागला होता. मात्र आपल्याला व्यंगचित्रकार होता आलं नाही अशी खंत त्याने अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली असली तरी एकूणच समांतर ललित कलांच्या विकासांविषयी पुलंच्या मनात तळमळ होती अशी भावना मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली आहे. बालगंधर्व कलादालनात आयोजित पुलंकित रेषा या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीद फडणवीस बोलत होते. त्यांना पहिल्यापासून जाणार की शब्दाबरोबर मजकुराबरोबर चित्र असायला हवी. हे पहिलं जर रुजवलं असेल तर किर्लोस्कर मासिकाने रुजवलं. म्हणून त्यांची जन्मशताब्दी जर त्यावेळा मी सर्व टेमी आम्ही काही मंडळी त्यामध्ये होतो तेव्हा संपादन झाला 90 साली. त्यावेळा सर्व त्यावेळच्या मराठी व्यंगचित्रकारांची जेवढी चित्र मिळाली तेवढी सगळी एकत्र केली, प्रदर्शनं केली. इथल्या साहित्य संमेलनात आम्ही साजरे केलं आणि महाराष्ट्रभर फिरवलं. हे कोणाला माहिती नसेल तर तर अशा स्वरूपाचे दुसरे चित्रकार संपादक म्हणजे भास्कर ठाकरे मार्मिकचे की ज्यामुळे व्यंगचित्रकारांना एक व्यासपीठ मिळालं. आणि चित्रासामध्ये आपण मी ज्या ज्यावर व्यंगचित्र मानतो तेव्हा चित्र हे अभिप्रेत आहे. चित्रकलेच्या पायाम चित्रकला ही आत्मा आहे त्या कलेच्या. म्हणजे जेव्हा चित्रांची भाषा ज्या आपण म्हणतो तेव्हा ते रेखाचित्र सतत प्रथम येतं. पुलं आणि पुलांच्या लेखनातील पात्रे या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहेत. बालगंधर्व कलादालनात येत्या 25 तारखेपर्यंत रसिकांना या प्रदर्शनाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे.